कर्नाटक सरकारनं बेळगावातल्या मराठी भाषकांवर दडपशाही केल्याचा आरोप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. कर्नाटक सरकारच्या दडपशाहीचा एकनाथ शिंदेंनी जाहीर निषेध केला. शिवसेना बेळगावमधल्या मराठी भाषकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. बेळगावच्या प्रश्नावरून खासदार संजय राऊत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये चांगलीच जुंपली. अटकेच्या भीतीनं शिंदेंनी बेळगावकडे दुर्लक्ष केल्याचं संजय राऊत यांनी म्हणत निशाणा साधला. तर 1986 आंदोलनामध्ये मला अटक करण्यात आलेली होती असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट करत प्रत्युत्तर दिलं. गरज पडली तर उद्धव ठाकरे बेळगावला जाणार अशी माहिती आमदार सुनील प्रभू यांनी दिली आहे. मराठी माणसासाठी शिवसेना युबीटी बेळगावला जाणार आहेत आणि वे आले तर आदित्य ठाकरे सुद्धा जाऊ शकतात अशी माहिती प्रभूंनी दिली आहे. कर्नाटक सरकारकडून बेळगावमध्ये मराठी बांधवांवर अत्याचार आणि मुस्कटदाबी होती आहे, त्यामुळे बेळगावला केंद्रशासित प्रदेश जाहीर करावा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवेंनी केली आहे आणि याबाबतचा प्रस्ताव केंद्राला पाठवावा अशी मागणीही त्यांनी केली आहे. बेळगाव प्रश्नावर आदित्य ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलं आहे. बेळगाव कारवार हा केंद्रशासित प्रदेश करा अशी मागणी ठाकरेंनी फडणवीसांकडे केली आहे. तसंच बेळगावच्या प्रश्नावर तोडगा काढण्याच्या मागणीचं पत्र ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना पाठवलं आहे. आमदार सत्यजित तांबेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलं आहे. बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होत आहेत, तसंच हिंदू धर्मीयांचा आध्यात्मिक गुरु चिन्मय कृष्णादास यांना अन्यायकारक पद्धतीनं अटक करण्यात आली आहे, त्यामुळे हिंदू धर्मीयांना संरक्षण मिळवण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी तांबेंनी पत्राद्वारे केली आहे. तुम्ही तरुण अध्यक्ष आहात तसा मी तरुण आमदार आहे, त्यामुळे एक नंबरच्या वकिलाप्रमाणे माझ्याकडे सुद्धा लक्ष असू द्या असा टोला आमदार रोहित पाटील यांनी लगावलाय. विधानसभा अध्यक्षांचं अभिनंदन करत असताना रोहित पाटील यांनी टोलेबाजी केली. आमदार योगेश टिळेकरांच्या मामांचा मृतदेह सापडलाय. यवत गावाच्या हद्दीमध्ये मृतदेह सापडल्याची माहिती कळतीय. काल सकाळी त्यांचं अपहरण झालं होतं. संतोष वाघ हे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा आहेत आणि या प्रकरणामध्ये योग्य तो तपास करून दोषींवर कारवाई करण्यात येईल अशी प्रतिक्रिया विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली. शिवसेना राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी पुढच्या वर्षी होणार आहे. सुप्रीम कोर्टात तत्कालीन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाविरोधात दाखल असलेल्या याचिकेवर आता 7 फेब्रुवारी 2025 सुनावणी होणार आहे. बीडच्या आंबेजोगाई इथल्या स्वामी रामानंद शासकीय रुग्णालय बनावट औषध पुरवठा प्रकरणामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या गटनेत्या सुषमा अंधारे संतप्त झाल्या. रुग्णालयामध्ये जाऊन भेट घेत त्यांनी अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करत जाब विचारला. या प्रकरणात तत्कालीन मंत्री धर्मराव बाबा आत्राम आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची अक्षम्य चूक असल्याचं अंधारे म्हणाले. कुर्ला अपघातानंतर आदित्य ठाकरेंनी दुःख व्यक्त केले. त्यांनी अपघात प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. चौकशी होऊन दोषींवर कारवाई झाली पाहिजे, तसंच जखमींना वेळेवर उपचार मिळावेत असं त्यांनी ट्विट केलं आहे. कुर्ला अपघातावर काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी दुःख व्यक्त केले. ही दुर्घटना धक्कादायक आणि चिंताजनक आहे, याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी वर्षा गायकवाड यांनी केली. विरोधी पक्षनेतेपदाबाबत महाविकास आघाडीत लवकरच चर्चा होणार असल्याचं काँग्रेस नेते नाना पटोले यांनी म्हटलंय. विधान परिषदेत एकाचा आणि विधानसभेमध्ये दुसऱ्याचा पक्षाचा विरोधी पक्षनेता अशी कुठली चर्चा झालेली नसल्याचं देखील पटोले यांनी म्हटलंय. विधान परिषद सभागृह नेता म्हणून एकनाथ शिंदे यांची निवड झाली आहे. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी घोषणा केली. नव्या सरकार स्थापनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधान परिषदेचे सभागृह नेता म्हणून निवड करण्यात आली. सोळा डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार असल्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. 16 ते 21 डिसेंबर दरम्यान नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन पार पडणार आहे. नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार हा 13 डिसेंबरला होण्याची शक्यता आहे. राजभवनात राज्यपाल नव्या मंत्र्यांना शपथ देणार आहेत. बैठकीमध्ये 13 तारखेला विस्तार करण्यावर चर्चा आणि एकमत झाल्याची माहिती आहे. तसंच मंत्रिमंडळामध्ये किती आणि कोण कोण असणार यावर देखील निर्णय घेतला जाणार आहे.